स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुधाच्या दरात 10 रुपये वाढ करावी या मागणीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जामखेड तालुक्यात दूध बंद आंदोलन पुकारले आहे। मंगळवारी सकाळी दूध रस्त्यावर उतरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारचा निषेध केला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुधाच्या दरात 10 रुपये वाढ करावी या मागणीसाठी मंगळवारी जामखेड शहरात आंदोलन करण्यात आले। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दगडाला दुधाभिषेक घालत सरकारचा निषेध नोंदवला। या आंदोलनामध्ये स्वाभिमानी संघटनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, संघटना प्रमुख हनुमान उगळे, युवक तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट ऋषिकेश भुचे, शहराध्यक्ष बाळासाहेब ठाकरे, जनार्दन भोंडवे, नितीन जगताप, अशोक वाजबे, प्रदीप वाळुंजकर, आप्पासाहेब डोके, बंडू मुळे, महादेव डोके, बाबू साळुंके, आप्पासाहेब जाधव, अशोक जगदाळे, ईश्वर खैरे, अमोल खैरे, अशोक खैरे, तात्या भिसे, सागर लोंढे, विठ्ठल पोटे, अविराज मोरे, अश्विन खैरे सह आदी कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते।